शेतकरी मित्रांनो नमस्कार। कॅल्शियम नायट्रेट हे खत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे। कॅल्शियम नायट्रेट विषयी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहेच, पण कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये कोणते खतं एकत्रित केल्यानंतर चालतात किंवा कोणते खतं यामध्ये मिक्स केल्यानंतर चालत नाहीत हे आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे साबुदाण्यासारखे दाणेदार असतात, ग्रॅन्युला असतात। हे 100% हे कॅल्शियम नायट्रेट हे खत पाण्यामध्ये विरघळलं जातं। कॅल्शियम नायट्रेटमध्ये नायट्रेट स्वरूपातलं नायट्रोजन असतं, 15.5% हे नत्राचं प्रमाण असतं आणि कॅल्शियमचं जे प्रमाण आहे हे 18.5 ते 18.8% कॅल्शियममध्ये हे कॅल्शियमचं प्रमाण असतं। कॅल्शियम नायट्रेट हे 100% पाण्यामध्ये विद्राव्य स्वरूपामध्ये असते, म्हणजेच वॉटर सोल्युबल असते। कॅल्शियम नायट्रेट हे पिकाच्या पिशी मजबूत होण्यासाठी, पिकाचा शेंडा चालू राहण्यासाठी, पिकाच्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी, एकंदरीत पिकाला बळकटी देण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट हे खत अतिशय महत्त्वाचे आणि आवश्यक असते। विशेष करून पालेभाज्या, फळभाजी पीक आणि फळवर्गीय पिकासाठी कॅल्शियमची गरज ही जास्त असते। त्याचप्रमाणे टरकलं असणाऱ्या पिकालाही कॅल्शियमची जास्त गरज असते। तर मग चला तर पाहूया की कॅल्शियम नायट्रेटमध्ये आपण कोणते कोणते खतं मिक्स करू शकतो आहे किंवा कोणते खतं मिक्स करता येत नाहीत हे आपण पाहू। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करतात, पण त्याच्यामध्ये काय मिक्स करता येतं किंवा नाही हे अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही। शेतकरी मित्रांनो, खताची जर केमिस्ट्री जर पाहिली तर कॅल्शियममध्ये अनेक असे काही खतं आहेत की जी त्याच्यामध्ये मिक्स करता येत नाही। तर आता याच्यामध्ये कोणते खतं मिक्स करता येत नाहीत हे आपण पाहू। बघा शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेटमध्ये अमोनियम नायट्रेट कधीच मिक्स करता येत नाही, म्हणजे कॅल्शियम नायट्रेटमध्ये अमोनियम नायट्रेट कधीच आपल्याला घेता येत नाही, त्याच्यामध्ये मिक्स करता येत नाहीत। दुसरं म्हणजे अमोनियम सल्फेट बिलकुल जमत नाही। आपण आपल्याला प्रत्येकाच्या परिचयाचं अमोनियम सल्फेट आहे की ज्याच्यामध्ये 21% नायट्रेट अमोनिकल फॉर्ममधला अमोनिया असतो आणि 23% सल्फर अमोनियम सल्फेटमध्ये असतं। तर हे अमोनियम सल्फेटसुद्धा कॅल्शियम नायट्रेटमध्ये जमत नाही। त्याचप्रमाणे मोनो अमोनियम फॉस्फेट, याला आपण आपल्या भाषेमध्ये 1261 असं म्हणतो। तर 1261 हे खत आपल्याला सर्वांना माहीत आहे। तर 1261 म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट हे कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये मिक्स कधीच करता येत नाही। त्यानंतर चौथं जे आपण खत पाहतोय तर कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, तर कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे सुद्धा कॅल्शियम नायट्रेटमध्ये कधीच मिक्स करता येत नाही। मोनो अमोनियम फॉस्फेट 1261 असेल किंवा मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0-52-34 असेल, हे कधीच कॅल्शियम नायट्रेटमध्ये मिक्स होत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, डाय अमोनियम फॉस्फेट, याला आपण 1261 डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP, ज्याला आपण DAP असं म्हणतो। आपलं जे DAP असतं 50 किलोमधलं, तर 50 किलोतल्या DAPला आपण डाय अमोनियम फॉस्फेट असं म्हणतो। तर DAPमध्ये 18% अमोनिकल फॉर्ममध्ये नायट्रोजन असतं, 46% फॉस्फरस असतं। फॉस्फरस असल्यामुळं DAP आणि कॅल्शियम नायट्रेट हे एकत्र कधीच जमत नाहीत। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, फॉस्फेरिक ॲसिड, अनेक शेतकरी फॉस्फेरिक ॲसिडचाही वापर जास्त करतात। तर फॉस्फेरिक ॲसिडमध्ये फॉस्फरसचं प्रमाण 75-85% वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळं जास्त असतं, त्याच्यामुळं फॉस्फेरिक ॲसिडसुद्धा कॅल्शियम नायट्रेटमध्ये कधीच जमत नाहीत। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम नायट्रेट फॉस्फेट हे वॉटर सोल्युबल खतसुद्धा कॅल्शियम नायट्रेटमध्ये कधीच मिक्स करता येत नाहीत। त्याचप्रमाणे सर्वांच्या परिचयाचं आवडतं खत जे मॅग्नेशियम सल्फेट आहे, तर हे मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा कॅल्शियम नायट्रेटमध्ये आपल्याला मिक्स कधीच करता येत नाहीत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता ही जी मी खतं सांगितलेली आहेत शेतकरी मित्रांनो, ही खतं याच्यामध्ये NPK ही खतं आहेत। आपण जर बघितलं तर सूक्ष्म खतापैकी फेरस, झिंक, कॉपर, मॉलिब्डनम ही जी खतं आहेत, ही 5 सूक्ष्म खतं कधीच कॅल्शियम नायट्रेटमध्ये एकत्र मिक्स करता येत नाहीत।
फक्त 6 सूक्ष्म खतापैकी एकमेव बोरॉन हे एक खत आहे की हे आपण कॅल्शियम नायट्रेटमध्ये एकत्र करून घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण हे लक्षात घेऊ की आता कॅल्शियम नायट्रेटमध्ये कोणते खतं आपण मिक्स करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेटमध्ये फक्त आपण 3 खतं एकत्र मिक्स करून घेऊ शकतो, ते म्हणजे पोटॅशियम नायट्रेट, त्याला आपण 13-0-45 असं म्हणतो। तर 13-0-45 आणि कॅल्शियम नायट्रेट हे आपण एकत्र मिक्स करू शकतो। त्याचप्रमाणे मिरोड ऑफ पोटॅश, त्याला आपण MOP असं म्हणतो। तर मिरोड ऑफ पोटॅश हा आपण कॅल्शियम नायट्रेटमध्ये मिक्स करतो। तर कॅल्शियम मिरोड ऑफ पोटॅशमध्ये 60% पोटॅश असतो। तर पोटॅशियम हे आपण कॅल्शियम नायट्रेटमध्ये इझी घेऊ शकतो। म्हणून ही दोन खतं जे आहेत की जे 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आणि मिरोड ऑफ पोटॅश हे आपण कॅल्शियम नायट्रेटमध्ये मिक्स करून घेऊ शकतो। आता काही प्रमाणामध्ये आता तिसरं म्हणजे की कॅल्शियम नायट्रेटमध्ये काही अंशी काही खतं मिक्स करून चालू शकतात, ते कोणते कोणते आहेत ते पाहू। तर त्याच्यामध्ये अजून एक असं आहेत की शेतकरी मित्रांनो, युरिया हे आहेत, युरिया आपण थोडं काही अंशी कॅल्शियम नायट्रेटमध्ये एकत्र मिक्स करून देऊ शकतो। त्याचप्रमाणे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट असेल तर कॅल्शियम अमोनियम नायट्रेटही आपण थोडं काही प्रमाणामध्ये मिक्स करू शकतो। त्याचप्रमाणे पोटॅशियम सल्फेट, की ज्याला आपण सल्फर ऑफ पोटॅश म्हणतो, पोटॅशियम शोनाइट असेल, हे काही प्रमाणामध्ये फक्त म्हणजे काही अंशतः फक्त आपण कॅल्शियम नायट्रेटमध्ये मिक्स करू शकतो। आणि मगा सांगितल्याप्रमाणे युरिया, हा युरिया आपण एक त्याच्यामध्ये मिक्स करून करू शकतो। शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या, आता कॅल्शियम नायट्रेटमध्ये काय मिक्स करू शकतो आहे काय मिक्स न करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं, पण शक्यतो ड्रीपमधून देताना कॅल्शियम नायट्रेट हे पूर्णपणे स्वतंत्र वेगळं द्यावे, काही त्याच्यामध्ये मिक्स करू नये। तिसरं खत जर त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर द्रावण हे फुटलं आतं, द्रावण फुटल्यानंतर त्या द्रावणाची ताकद कमी होती, परिणामी दिलेल्या खतांची उपलब्धता त्याला होत नाहीत। त्यामुळं मी जे तुम्हाला आज माहिती दिलेली आहे की कॅल्शियम नायट्रेटमध्ये काय मिक्स करायला पाहिजेत किंवा काय नाही करायला पाहिजेत, ही माहिती खरंच शेती करताना फार महत्त्वाची आहेत। कॅल्शियमचं कार्य पण भरपूर आहेत, म्हणून टरकलवर्गीय पीक असेल किंवा फळवर्गीय पीक असेल किंवा फळभाजी पीक असेल, याला कॅल्शियम नायट्रेट देताना तुम्ही स्वतंत्र देण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये मिक्स करू नका। आणि सांगितल्याप्रमाणे केलं तरी तुम्ही पोटॅशियम नायट्रेट असेल, मिरोड ऑफ पोटॅश असेल किंवा बोरॉन असेल, हे खत त्याच्यामध्ये मिक्स करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, मी आज आपल्याला कॅल्शियमबाबत अतिशय चांगली माहिती दिलेली आहे। नक्कीच माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, इतर लोकांना शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।